नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला महिनाभर छान अशी टिकणारी खमंगाची चटणी दाखवणार आहे. त्यासाठी तो साहित्य इथं थोडेसे तीळ घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले असं सोलून लसणाचा जास्त वापर करायचा या चटणीला, आणि सुक्या लाल मिरच्या थोड्याशाशा अर्ध्या कट करून घेतलेल्या. सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. तेल टाकायचं थोडं सुरुवातीला, शेंगदाणे टाकायचे. एकदा भांडं टाकल्यानंतर गॅसची आच कमीच ठेवायची, म्हणजे व्यवस्थित असं भाजलं जातं. तो शेंगदाण्याचा खमंग असा सुगंध सुटलेला. तीळ टाकायचे. इथं तीळ व्यवस्थित भाजून झालेले, करपू द्यायचं नाही साहित्य. तो खमंग असं भाजून घ्यायचं, गॅस बंद करायचा. आता यामध्ये लसणाची पाकळ्या, सुक्या मिरच्या कट केलेल्या. गॅस बंदच ठेवायचा, व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. इथं मिरचीचा रंगही बदलू द्यायचा नाही, लसणाचा सुगंधही बदलू द्यायचा नाही. फक्त महिनाभर अशी टिकवायसाठी असे कढई गरम आहे, तोवर असं मिक्स करून परतत राहायचं. काढून घेऊ ते, हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ, मिक्सरला बारीक करून घेऊ. मिक्सरला बारीक करून झालेलं तर मी थोडंसं तेल गरम करून घेतलं, जास्त कडकडीत नाही करायचं, थोडंसं गरम करायचं. यावर टाकायचं आता हे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान अशी चटणी तयार झालेली. तेल टाकल्यामुळं जास्त कोरडी लागत नाही चटणी, त्यामुळं खमंगपणाही वाढतो. इथं 4-5 लसणाच्या पाकळ्या, किंचितसं तेल, थोडंसं किंचितसं गरम केलेलं, तर त्यामध्ये थोडंसं परतून घेतलेलं यामध्ये चटणीमध्ये टाकून ठेवायचे. असा लसूण टाकून ठेवल्यामुळं एकदम छान असा खमंगाचा सुगंध चटणीला येतो, लसणाचा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जे आवडल्या तर त्यांनाही लाईक करा. आणि महिनाभर टिकणारी चटणी नक्की थोडी कहना करून पहा कशी झाली, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.